हाय फ्रेंड्स, आज आपण कढी भजी रेसिपी बघणार आहोत। तर कढी भजी बनवताना कधी कधी कढी फाटते, कधी दाटसर होते, कधी कलर चांगला येत नाही। अगदी परफेक्ट अशी कढी जर तुम्हाला बनवायची असेल, कधीही बनवाल तर परफेक्ट बनेल आणि तुमचे घरचे कौतुक करतील अशी ही कढी बनेल। तर त्यासाठी मी छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत, ट्रिक्स सांगितलेल्या आहेत। हा व्हिडिओ स्किप न करता बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीनच असाल तर सबस्क्राईब करा आणि साईडला असलेली बेल आयकॉन प्रेस करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। सुरुवातीला बेसन किती घ्यायचं, या ठिकाणी मी एक कप बेसन घेतलेलं आहे। तर ते दोन पार्टमध्ये डिवाइड करायचं। अर्धा कपाची आपल्याला भजी बनवायची आहेत आणि अर्धा कपामध्ये आपल्याला दुसरे एक बॅटर बनवायचं आहे। तर हे अर्धा कपाचं आपल्याला जे बेसन आहे ते एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया। बेसनचं अगदी परफेक्ट प्रमाण असेल तर तुमची जी कढी आहे ती कधी दाटसर किंवा पातळ अशी होणार नाही। अगदी परफेक्ट बनवण्यासाठी आपण ही तुम्हाला मी मेजरमेंट सांगत आहे। तर या ठिकाणी आता आपण थोडंसं चवीपुरतं ओवा घेणार आहोत आणि तो हातावरती चोळून टाकायचा, म्हणजे त्याची चव छान उतरते। तर थोडीशी अगदी हळद टाकायची आहे आणि अगदी थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे, कारण कढीमध्ये आपण नंतर मीठ टाकणारच आहोत। थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि हे बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीला जास्त पाणी टाकायचं नाही, कारण गुठळ्या होतात। तर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे पाणी किती लागेल, जर आपण अर्धा कप बेसन घेतलेलं आहे त्याच्या 1/4 आपल्याला पाणी या ठिकाणी यूज होतो आहे। तर मस्त असं आपल्याला हे बॅटर आता फेटून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी मस्त आता हे बॅटर मी फेटून घेते। जेवढं जास्त तुम्ही हे बॅटर फेटाल तेवढं छान आपली भजी सॉफ्ट होतात। त्याची कन्सिस्टन्सी कशी असायला हवी, तर पोरिंग कन्सिस्टन्सी असायला हवी, जास्त पातळ नाही, जास्त दाटसरही नाही। तर या ठिकाणी अशी कन्सिस्टन्सी आपल्याला असायला हवी। तर हे बॅटर जे आहे ते आपल्याला आता 20 मिनिटासाठी या ठिकाणी झाकून ठेवायचं आहे। चला तर आपण दुसरं आता बॅटर तयार करून घेऊया। त्यासाठी मिक्सर घेतलेला आहे आणि अर्धा कप जे आपलं बेसन उरलं होतं ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं। आता दही यूज करायचं आहे या ठिकाणी। तर घट्टसर असं दही कसं लावायचं घरच्या घरी, हा जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर तो मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तुम्ही तिथून बघू शकता। तर मस्त असं आपलं घट्टसर दही लागलेलं आहे। आता दही किती यूज करायचं, तुमच्याकडे जर जास्त आंबट दही असेल तर 1 कप यूज करायचं आहे, ज्या कपाने आपण घेतलं होतं बेसन त्याच कपाने। आणि जर तुमचं दही आंबट नसेल, थोडंसं आंबट असेल तर 2 कप घ्या। आणि जर आपलं अगदी फ्रेश दही असेल तर तुम्ही 4 कप दही घेऊ शकता, म्हणजे बेसनच्या। तर या ठिकाणी दही घेताना मात्र ते आंबट असावं, कारण आपली कढी छान लागते जर दही आंबट असेल। जर दही आंबट, आता हे आपण मिक्सरमध्ये आपण फिरवून घ्यायचं, त्यामुळे बॅटर छान तयार होतं। तुम्ही जर हाताने फिरवलं तर त्याच्यामध्ये थोड्या गुठळ्या राहतात, त्यामुळे हे बॅटर मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं। तर आता आपले 20 मिनिटं झालेले आहेत, तुम्ही बॅटर बघू शकता। आणि या ठिकाणी आपण परत एकदा हे बॅटर छान फेटून घ्यायचं। 1-2 ते 3 मिनिटं आपल्याला हे बॅटर परत एकदा छान एकाच डायरेक्शनमध्ये फेटायचं, त्यामुळे भजी आपली सॉफ्ट होतात। तर आपलं बॅटर तयार झालेलं आहे। आता आपण ही भजी तयार करून घेऊयात। भजी तयार करताना पहिली गोष्ट म्हणजे तेल कमी असायला हवं। तर तेल केवढं असायला हवं, 100 ग्रॅम तेल असायला हवं, म्हणजे जेव्हा आपण भजी सोडतो तेव्हा अर्धी भजी वरती राहायला हवीत असं तेल असायला हवं। गॅसची फ्लेम आपण ज्यावेळी भजी सोडतो त्यावेळी स्लो ठेवायची आहे आणि नंतर आपण भजी तळताना त्याची फ्लेम वाढवू शकतो। बॅटर आपलं कन्सिस्टन्सी त्याची पोरिंग असली पाहिजे, जास्त पातळ नाही, जास्त घट्टसर असं आपलं बॅटर नसलं पाहिजे। आणि चमच्याच्या साह्याने या ठिकाणी मी ही भजी सोडून घेते। तर मस्त चमच्याच्या साह्याने छान भजी तयार होतात। आता आपण बघू शकता आपलं जे भजी आहे त्याच्यामध्ये होल होल तयार झालेले आहेत, बुडबुडे येतात, म्हणजे आपले भजी मस्त असे फ्लफी होतात। आणि जे ज्यावेळी आपण ही भजी कढीमध्ये सोडतो त्यावेळी सॉफ्ट होतात। तर या हे बुडबुडे तयार होण्याचं एकच कारण म्हणजे आपण तेल कमी घेतलेलं आहे आणि त्याला थोडंसं आपण जागा ठेवलेलं आहे, त्यामुळे वाफ तयार होऊन ही भजी सॉफ्ट होतात। तर आता आपली भजी ही आपण पलटून घेऊयात। या ठिकाणी आपण या पद्धतीने या कलरमध्ये आपण ही भजी भाजून घ्यायची आहेत। तर मस्त अशी आपली भजी भाजून तयार झालेली आहेत। आता ही आपण भजी काढून घेऊयात। तर आपण जे बॅटरमध्ये भजी बनवले तेवढी भजी परफेक्ट होतात त्या कढीमध्ये। आता आपण जी कढी बनवतो
ती 4 ते 5 माणसांसाठी किंवा 6 माणसांसाठी अगदी परफेक्ट कढी बनते। तर या ठिकाणी आपली सर्व भजी काढून झालेली आहे, तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये छोटे छोटे बुडबुडे होल तयार झालेले आहेत, यामुळे आपली कढीमध्ये ज्यावेळी टाकतो त्यावेळी ती कढी ऑब्झर्व करून येतात आणि मस्त असं सॉफ्ट लागतात। तर आता या ठिकाणी पाणी किती यूज करायचं कढीमध्ये, तर जे आपण अर्धा कप बेसन घेतलेलं आहे त्याच्या 9 गुणा किंवा 10 गुणा आपल्याला पाणी यूज करायचं आहे, पण मी जे कप घेतला होता त्या कपाने 4.5 कप पाणी घेतलेलं आहे, अगदी परफेक्ट पाणी होतं कढीमध्ये। तुम्हाला जास्त जर अजून पातळ हवं असेल तर थोडंसं वाढवू शकता, पण ही परफेक्ट प्रमाण आहे। तर या ठिकाणी आता आपण कढई ठेवलेली आहे आणि तेल गरम झालेलं आहे, आपण तडका देणार आहोत, त्यासाठी मी जिरे टाकले, जिरे छान तळतळले की आपण थोडीशी मेथी टाकलेली आहे, लसूण टाकलेला आहे आणि मिरची, हे तुम्ही ठेचूनही घेऊ शकता जर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर। माझी लहान मुलं आहेत त्यामुळे मी डायरेक्ट अशी मिरची टाकलेली आहे। तर हे जे आपण मसाले टाकले ते जास्त भाजायचे नाही, त्यामुळे कढीचा आपला कलर चेंज होऊ शकतो आणि याच्यामध्ये आपण आता ही कढी ओतून घ्यायची। आता ही कढी आपण सतत हलवत अशी हलवत राहायची, म्हणजे कढी आपली फुटणार नाही। ऑलरेडी आपण बॅटर अगदी व्यवस्थित बनवले त्यामुळे कढी तर फुटत नाही, पण सतत हलवत राहायची आहे, जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत असं आपल्याला हलवत राहायचं। आता उकळी आलेलं आहे, या ठिकाणी आपण ह्याच्यामध्ये हळद टाकायची। तर तुम्ही हळदीची क्वांटिटी बघू शकता, अगदी 1/4 चमचा मी हळद टाकलेली आहे आणि याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे, 2 चमचे मीठ, चवीनुसार मीठ टाकायचं आहे, 2 चमचा परफेक्ट मीठ होतं। तर या ठिकाणी आता परत एकदा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मीठ कधी टाकायचं, तर ज्यावेळी कढीला उकळी येते त्यावेळीच मीठ टाकायचं आहे, हे एक टीप आहे। तर आपलं कढी तयार झालेली आहे, बघू शकता उकळी आले, त्याचवेळी आपण 1/2 चमचा या ठिकाणी लाल मिरची टाकलेली आहे। तर ती कुटलेली असेल तर अगदी मस्तच, आणि लाल मिरची टाकताना किंवा हळद टाकताना परफेक्ट टाकली तर कलर आपला छान येतो, जे व्हिडिओमध्ये प्रमाण सांगितले ते जर टाकलं तर तुमचा कढीला कलर खूप सुंदर येतो। तर आता आपली कढी तयार झालेली आहे, थोडीशी आपण इथं कोथिंबीर टाकायची आहे आणि कढी सतत हलवायची आहे, उकळी आली की मग आपण या स्टेजला हे सर्व गोष्टी टाकणार आहोत। तर या ठिकाणी आता उकळी आलेली आहे, उकळी येताना त्याचवेळी आपण भजीसुद्धा सोडायची आहेत। तर याच्यामध्ये भजी टाकल्यानंतर पण आपण सतत ती कढी हलवून घ्यायची आहे या पद्धतीनं। तर बघा किती छान असं त्याचं जे बॅटर आहे जे कढीचं ते छान झालेलं आहे, त्याच्यामध्ये भजी टाकल्यानंतर पण सतत हलवायचं आणि भजी जे कढी ऑब्झॉर्ब करतात आणि भजी सॉफ्ट होतात। तर भजी टाकल्यानंतर परत एकदा आपल्याला असं सतत हलवायचं आहे जोपर्यंत भजी सॉफ्ट होत नाही तोपर्यंत। आता आपल्याला अजून टेस्ट वाढवण्यासाठी तडका तयार करायचा आहे, त्यासाठी मोहरी टाकलेली आहे मी, त्याच्यामध्ये मिरची टाकलेली आहे, थोडंसं हिंग टाकलेलं आहे, कढीपत्ता टाकलेला आहे आणि आपण लाल तिखट टाकलेलं आहे। हा तडका जबरदस्त होतो आणि आपल्याला मस्त अशी कढीला चव येते, आणि तडका टाकल्यानंतर तुम्हीही नक्की ट्राय करू शकता। मस्त आता आपलं तयार झालेलं आहे, तुम्हाला मी एक भजी दाखवते किती सॉफ्ट झालेत, आतून किती म्हणजे मऊ सूत असे हे भजी सॉफ्ट झालेले आहेत। तर ही जी कढी आहे ती 4 ते 5 माणसासाठी परफेक्ट अशी कढी तयार होते आणि मस्त लागते, चव तर भन्नाट आहे। तर अगदी परफेक्ट ही कढी होते जर या सर्व टिप तुम्ही मी जे व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत ते तुम्ही फॉलो केल्या तर। आता तुम्हाला मी एक भजी किती सॉफ्ट आतून झालेले आहेत ते दाखवते। तर बघा मस्त असं कढी त्याच्यामध्ये ऑब्झॉर्ब झालेली आहे। तर या पद्धतीने बनवली तर कढी अगदी परफेक्ट बनते। हा व्हिडिओ जर तुमची कढी आंबट नसेल तर काय करावं, एक लिंबू घ्यायचा आहे आणि ते त्याच्यामध्ये पिळायचं आहे। जर जास्त आंबट झाली तर काय करायचं, तर आपल्याकडे जी दुधावरची साई असते जी मलाई असते ती तुम्ही टाकू शकता, ह्याच्यामध्ये दुधाची क्रीम टाकू शकता। आणि किंवा जर आपल्या जास्त कढी आंबट असेल तर थोडंसं बेसन घ्यायचं आणि आपण जसं बॅटर बनवलं तसं बनवून ते थोडंसं गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये टाकायचं आहे, तर मग आपली कढी परफेक्ट बनते। या सर्व टिप्स तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका। हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच व्हिजिट केली असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। साईडला असलेली बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। तोपर्यंत बाय बाय।